सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आज आपण काही कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती पाहणार आहोत. तुम्हाला हे चित्र दिसतंय, कुणाचं चित्र आहे रे? जिजाऊ माँ. जिजाबाईंना आपण बऱ्याच नावाने संबोधतो. कोण कोणत्या नावाने संबोधतो? जिजाऊ, जिजा माता, मासाहेब, वीर माता, जिजाबाई. बरोबर. जिजाऊ, राजमाता, राजमाता. आपण जरा यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. इसवी सन 1598 मध्ये जिजा मातांचा जन्म बुलढाणा येथे झाला. ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराजांच्या आजी होत्या. या दोन राजांना घडवण्यात या माऊलीचा सर्वात मोठा हात होता. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरजाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इसवी सन 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. आता 25 जुलै 1629 ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात जिजाबाईंचे वडील लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी व भाचा यशवंतराव या दोघा चौथ्या कुटुंबांचा एकाच वेळी खून केला. आणि तेव्हापासून जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली. शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडवणारी एक धैर्यवान माता म्हणून जिजाबाईंचा आपण उल्लेख करतो. त्या राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा लढायांचा तपशील त्यांच्या गलबतात सल्ला मसलती भागे. राजांच्या गैरहजरीत त्या स्वतः राज्याची धुरा वाहत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णता जबाबदारी उतार वयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. 23 जानेवारी 1664 साली तुंगभद्रेच्या काठी होदेगिरी येथे शहाजी राजे शिकारीला गेले असता त्यांचा
त्यांचा घोडा भर वेगात असताना पाय रानवेलीत अडकल्यावर घोड्यावरून पडल्यामुळे शहाजी राजांचे जीवन संपले. त्यावेळी सती जाण्याची पद्धत होती, पण त्या सती गेल्या नाहीत. शिवाजी महाराजांच्या महाराजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी 17 जून इ.स. 1674 ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. आपल्या वयाच्या 80व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी निधन झाले. या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजामाता ह्या आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस्व सत्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होय. जिजाबाईंची पुस्तके अनेक प्रसिद्ध आहेत. जिजाऊंची निष्ठा, जे देशकावली, शिवभारत, जिजाऊ, जिजाई, गाऊ जिजाऊस आम्ही, अग्निरेषा अशी बरीच पुस्तके प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे आपण जिजाबाईंची थोडी माहिती पाहिलेली आहे. आता मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारते की जिजाबाईंची नावे कोणकोणती आहेत रे? कोणकोणत्या नावाने आपण त्यांना ओळखतो? राजमाता, राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता, वीरमाता. दुसरा प्रश्न विचारते, जिजामातांच्या वडिलांचे नाव काय होते रे? जिजामातांचे आईचे नाव काय होते? माळसाबाई. बरोबर, माळसाबाई. किंवा त्यांना एक दुसरं नाव होत, गिरीजाबाई. जिजाबाईंचा मृत्यू कोठे झाला रे? मी तुम्हाला आता एक सांगितलं की रायगडाच्या पायथ्याशी एक गाव होत, पाचाड. पाचाड, बरोबर, व्हेरी गुड. आता आपण दुसऱ्या हे चित्र कुणाचं आहे रे? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुल्यांची आपण थोडीशी माहिती पाहू. सावित्रीबाई, ऐका, सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव या गावी 3 जानेवारी इ.स. 1831 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला होता. इ.स. 1840 रोजी ज्योतिरावांनी सावित्रीबाईंशी विवाह केला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय फक्त 9 वर्षाचे होते आणि ज्योतिरावांचे वय फक्त 13 वर्षाचे होते. सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे शिरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन फुलांचा व्यवसाय करण्यासाठी दिली, म्हणून ते पुण्याला येऊन राहिले आणि या व्यवसायावरूनच त्यांना फुले हे नाव मिळाले. ज्योतिर
रावांना लहानपणापासूनच मातृप्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुनाव यांनी त्यांचा सांभाळ केला. एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून या महात्मा फुल्यांच्या मावस बहीण काम करायच्या. त्यांनी इंग्रज त्यांना इंग्रजी कळायचं कारण त्यांच्या घरी त्या काम करायच्या. त्यामुळं येता जाता काम करताना त्यांच्या कानावर इंग्रजी अक्षर पडायची आणि त्यांना ते इंग्रजी कळायचं व त्या बोलायच्या सुद्धा. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिराव ही शिक्षणाकडे आकर्षित झाले म्हणजे त्यांना आता काय झालेली हळूहळू बरोबर आहे ना जोडी लागली होती म्यूट आहे ना. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी एक पुस्तक भेट म्हणून दिलं होतं आणि त्या ते पुस्तक ते सासरी घेऊन आले होते. त्यांनी करेल ते मी आणि आपण शिकलो की पाप हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्न. सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ज्योतिरावांनी जो प्रश्न विचारला होता त्यांच्या वडिलांना तो प्रश्न सावित्रीबाईंना काय केलं होतं ध्येयाची जाणीव करून दिला गेला. आणि शेठजी टाकलं पाऊल मागं घेऊ नका तुम्ही शिकावं असं मला बी वाटतं असं सावित्रीबाई महात्मा फुल्यांना बोलल्या. आणि या शब्दात सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सोबत सगुनाई होतीच. रीतसर दोघींनी सुद्धा शिक्षण घेतलं आणि 1 मे इसवी सन 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुनाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही शाळा आपल्या या महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे आणि पुढे त्यांनी बिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू केली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल त्याच्या 7 पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून असे सांगण्यात आले गोऱ्या साहेबानं एक शोध लावलाय की जो शिकणार नाही त्याच्या 14 पिढे नरकात जातील. नरकाच्या भीतीने तरी लोक शाळेत मुलींना घातील शिकतील असा महात्मा फुल्यांचा काय होता उद्देश होता. आणि 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाटल्या त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. आणि सुरुवातीला त्या शाळेत फक्त 6 मुली होत्या पण एका वर्षामध्ये 1848 या साल संपेपर्यंत 1 वर्ष संपेपर्यंत 40 ते 45 मुली त्या शाळेत येऊ लागल्या. धर्म बुडाला जग बुडणार असे सनातनी लोक म्हणायला लागले. उच्चवर्णीय लोक म्हणू लागले तर सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकले. अनेक संघर्ष करत हा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुनाऊ ही सुद्धा त्यांना सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांना आत्मविश्वास स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते. काही क्रूर परंपरांना ही त्यांनी आळा घातला. उदाहरणार्थ सती जाणे केशवपण भ्रूणहत्या बालहत्या. तर ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाई गृहातील सर्व अनाथ बालकांना आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले होते. त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर
सत्यशोधक समाजाची त्यांनी काय केली धुरास वाहिली. इसवी सन 1896-97 मध्ये पुणे परिसरामध्ये प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. प्लेग पीडितांना सावित्रीबाईंनी आधार दिला, त्यांची सेवा केली आणि सावित्रीबाईंनाही प्लेग झाला आणि त्याच आजारात सावित्रीबाई 10 मार्च 1897 रोजी मरण पावले. आता मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारते कि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे शाळा काढली, कोणत्या वाड्यात काढली रे शाळा? भिडे वाड्यात. आता त्यांनी मी सांगितलं होतं तुम्हाला कि सती जाणे, केशवपण, भ्रूण हत्या, बालहत्या ह्या पहिल्या हे होत्या, ह्या रीती होत्या. किंवा एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर तिने किती सती पाहिजे, ह्या ज्या प्रथा होत्या त्या प्रथा त्यांनी बंद केल्या. तर मला आता सांगा कि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी परिस्थितीत शिक्षण घेतो. मॅडम आवाज ऐकू येईना? आवाज येत नाहीये. ठीक आहे. खर खर वाचतय. तरी माईक चालू आहे. आता हे चित्र कुणाचं आहे रे? राणी लक्ष्मीबाई. माईक कुणाचा चालू असेल तर बंद करा. आवाज येतोय का माझा तुम्हाला? हो ठीक आहे. आपण चालू करतो का? आता हे चित्र राणी लक्ष्मीबाईंच. तर राणी लक्ष्मीबाईंचे संपूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर असे होते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 मध्ये झाला. यांचे टोपण नाव मनू होते. आता टोपण नाव म्हणजे काय रे? आपण दुसऱ्या नावाने एका लाडाने आपण बोलवतो, तुम्हाला सोनू गोट्या असं बोलतात की नाही, ते टोपण नाव. त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई, वडिलांचे नाव मोरपंत तांबे. वयाच्या 4व्या वर्षी आई वारल्याने मनू नेहमी आपल्या वडिलांबरोबरच असे. मोठे पाणीदार डोळे असणारी ही मोहक. लेखन वाचनाबरोबर मर्दानी शिक्षणही राणी लक्ष्मीबाईंनी घेतले. अश्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदूक चालवणे असे शिक्षण त्यांनी घेतले. अश्वपरीक्षेचे मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात सयाजी शिंदे व झाशीची राणी शिवाय अशुभ परीक्षा करणार.
राणी लक्ष्मीबाईंचा विवाह इसवी सन 1842 मध्ये झाला. राणी लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वावरण्याचे ठरवले. इसवी सन 1857 उठावात त्यांनी बिकट परिस्थितीतही इंग्रजांशी लढा दिला. योग्य प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्वास निर्माण केला. जेव्हा राणी लक्ष्मीबाई इंग्रजांशी लढत होत्या तो एकच प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्ही अगदी शांततेने ऐकून घ्यायचा आहे. इंग्रज सैनिकांची तलवार राणी लक्ष्मीबाईंच्या डोक्यावर एवढी जोराने लागली की त्यांचं डोकं अर्ध्यात फाटलं होतं. त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे राणीला दिसेनासं झालं. तरीही त्या ताकद लावून लढत होत्या. त्या घोड्यावरून खाली पडल्या. तेवढ्यात एका मराठी सैनिकाने घोड्यावरून उडी मारून राणीला उठवलं आणि एका मंदिरात आणलं. तोपर्यंत त्या जिवंत होत्या. मंदिरातल्या पुजाऱ्याने सुकलेल्या ओटावर पाणी लावलं. हळूहळू त्यांची शुद्ध हरपत होती. तेवढ्यात रॉड्रिकने जोरात ओरडून सांगितलं, ते लोक मंदिरात गेले आहेत, त्यांच्यावर हल्ला करा. राणी अजूनही जिवंत आहे. एका डोळ्याला कट्यार लागली होती. मुश्किलीने त्यांनी दुसरा डोळा उघडला व म्हणाल्या, माझ्या दामोदरला मी तुमच्या भरवशावर सोडते. राणीचे श्वास वेगाने चालू होते. तिच्या जखमामधून डिंगणारं रक्त फुफ्फुसांमध्ये जात होत. त्या म्हणाल्या, माझं शरीर इंग्रजांच्या हाती पडू देऊ नका. एवढ्यात त्यांनी आपला श्वास सोडला आणि त्यांचा मृत्यू 18 जून इसवी सन 1858 मध्ये झाला. आता मी तुम्हाला एक प्रसंग या लढाईतला सांगितलेला आहे. यावरूनच आपल्याला सगळं काही राणी लक्ष्मीबाई किती शूर होत्या हे आपल्याला प्रचिती येते याची. आता हे चित्र आहे ताराबाई, महाराणी ताराबाईंच. ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती ताराबाई भोसले यांचा जन्म इसवी सन 1675 साली झाले. त्यांचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी इसवी सन 1683-84 सुमारात झाले. 25 मार्च 1689 रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती महाराज यांच्यासह रायगडावर निष्ठून गेल्या. राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी तारा राणीने आक्रमक भूमिका घेतली. लष्करांचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दन काळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्या समोर उभे होते. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला.
मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलखा त्यांनी मोगली मुलखावर स्वाऱ्याकडून चौथाई आणि सरदेशमुखी करून आर्थिक बळ वाढवले. कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. महाराणी ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागे त्यांनी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. सेनापती संताजी धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान आहे. महाराणी ताराबाईंचे निधन 9 डिसेंबर 1761 रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली सातारा येथे कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते. हे चित्र कुणाचं आहे रे? कोण सांगेल? अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई सर्व चित्र तुम्ही ओळखता, आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात आहेत चित्र. आता या अहिल्याबाई होळकर, अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे इसवी सन 1725 मध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर मधील जामखेड तालुक्यात चोंडिया खेड्यात झाला. मानकोजी शिंदे पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपासूनची धाडशी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्या जवळ लहानपणापासूनच होते. एका चौडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सिना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आई बरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्याने वाळूचे एक शिवलिंग बनवले. तेवढ्यात सैन्य दलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्या बरोबरच्या मैत्रिणी भिवून पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. आपण तयार केले कुपळेकर बाई तेवढ्यात पाठीमागून श्रीमंतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजातच अहिल्याला म्हटले की पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर. त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतावर रोखत म्हणाल्या की हे शिवलिंग मी घडवले आहे, पण आपण जे घडवले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण असे थोरली माणसे सांगतात. थोरली माणसे म्हणजे मोठी माणसे. मी तेच केले आहे, तिचे बाणेदार उत्तर ऐकून श्रीमंतराव खुश तर झालेच, परंतु त्यांच्या बरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्याला आपली सून करून घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मल्हाररावांनी तिला आपली सून करून घेतली.
अहिल्या देवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. त्यांनी मध्य भारताच्या इंदूर मधील त्यांचा राज्यकाळ सुमारे 30 वर्ष चालले. त्यांना प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. त्यांना नेहमी चांगले काम करण्यास प्रोत्साहन देत. त्या नेहमी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांनी दूर दूर पर्यंत रस्त्याच्या कडेला झाडे लावली. पथिकांसाठी विश्रांती गृहे काढली. पथिकांसाठी म्हणजे काय? पथिकांसाठी पथ म्हणजे रस्ता, म्हणजे जे प्रवास करतात किंवा वाट सुरू आहे, चालतात, त्यांना कंटाळा येतो, त्यासाठी त्यांनी आरामासाठी विश्रांती गृह काढली. गरीब, घर नसलेले व अनाथांना त्यांनी खूप मदत केली, आश्रय दिला. विशेष करून भिल्ल लोकांना त्यांनी मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची त्यांना संधी मिळवून दिली. इंदूरच्या विमानतळास देवी अहिल्या देवी विमानतळ असं नाव दिलेलं आहे. इंदूरच्या विद्यापीठात सुद्धा देवी अहिल्या देवी विश्वविद्यालय असे नाव देण्यात आलेले आहे. आणि 13 ऑगस्ट इसवी सन 1795 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर मुलांनो, ही थोडीशी माहिती आपण कर्तृत्ववान स्त्रियांची पाहिलेली आहे. यातून तुम्हाला काय वाटतं रे? तुम्ही थोडीशी माहिती ऐकलेली आहे. या कोणाला सुद्धा भेल्या नाहीत. हा, कोण भेलं नाही? अहिल्याबाई भेल्या नाहीत. मग त्यांनी आता या मल्हारराव होळकरांनी त्यांना सून करून घेतलेलं आहे. का बरं? त्यांचा कोणता गुण तो आवडला त्यांना? कि त्या धीट होत्या. हा, बाकीच्या मुली पळून गेल्या पण त्या नाही पळून गेल्या. त्यांनी काय केलं? त्या ज्या वाळूमध्ये त्या शिवलिंग त्यांनी तयार केलं होतं, त्या शिवलिंगावर त्या पालथ्या पडल्या की माझं हे केलेलं शिवलिंग ह्या घोडा मोडे. त्यांनी स्वतःच्या प्राणाची सुद्धा पर्वा केलेली नाही याची परीक्षा त्यांनी केली. आणि मग त्यांनी ती त्यांना सून करून घेतलं. आता मला सांगा, अहिल्याबाई होळकरांचा जन्म कोठे झाला रे? मी सांगितलं तुम्हाला, अहमदनगर मध्ये एका गावात झाला त्यांचा, खेड्यात जन्म झाला. सांगता येते का कोणानगर येथील एका छोट्या खेड्यामध्ये, रामघर तालुक्यात चोंडिया या खेड्यात झाला. सांगा, मानकोजी शिंदे. मानकोजी शिंदे असं नाव होत. मानकोजी शिंदे देव आपल्याला पुस्तकात पण आहे. तर अहिल्याबाई देवींनी कोणकोणती कामं केली? कोणकोणती कामं केली? पथिकांसाठी विश्रांतीगृह, म्हणजे त्यांनी काय केलं, जे वाट सरू आहे त्यांच्यासाठी विश्रांतीगृह बांधली. गरीब आहेत, अनाथ आहेत, त्यांना त्यांनी खूप मदत केली, आश्रय दिला. भिल्ल लोकांसाठी त्यांनी विशेष करून एक काम केलं की त्यांना त्यांनी मुक्ती दिली. मुक्ती दिली म्हणजे काय केलं? तर त्यांना प्रामाणिकपणे म्हणजे शेती करण्यासाठी काही जमीन दिली असेल आणि ती जमीन ते भिल्ल लोक करायला लागले. प्रोत्साहन देणे, निर्माण करणे. बरोबर. मंदिरे आणि जेव्हा ते शिवलिंग त्या तयार करत होते आणि तिकडून घोडा आला भरधाव, तेव्हा त्यांनी एक उत्तर बाणेदार दिलं. ते ऐकून तुम्हाला तुमच्या मनामध्ये सुद्धा एक स्फूर्ती आली असेल. कोणतं होतं रे उत्तर ते? ते बोलले ना की तुला घोड्याने तुडवले असते तर. तेव्हा श्रीमंतांना त्यांनी एक उत्तर दिलं अहिल्याबाई होळकरने. कोणतं रे? मी सांगू का?
हे शिवलिंग मी घडवले आहे व आपण जे घडवले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. थोरली माणसे म्हणजे मोठी, आपल्यापेक्षा वयाने मोठी माणसे सांगतात. आणि मी वेगळं काय केलं नाही, मी त्याचंच पालन केलेलं आहे. म्हणजे या वाक्यामध्ये केवढा बानेदारपणा आहे, केवढा धीटपणा आहे. लक्षात आलं का तुमच्या? हो टीचर. आपण आता काल ग्रहपाठ सांगितलं होतं तुम्हाला मी. ग्रहपाठ सांगितला होता की नाही, केला का? कोणता मॅडम? कोणी कोणी केला? काय सांगितलं होतं रे ग्रहपाठ? कोणत्याही एका किल्ल्याची माहिती तुम्ही लिहायची आहे. आता परत पुढच्या आठवड्यात आपण भेटणार आहोत, बुधवार आणि गुरुवार. तर आपण आता पुढचा धडा पुढच्या आठवड्यात घेणार आहोत. धन्यवाद. थँक यू मॅडम. एका किल्ल्याची माहिती. हो हो. आणि आता काय हाँ.